ध्यान है सर गोवा के लिए. तुमच्या सहित गोवा के लिए. देवदर्शन करणं गरजेचं आहे सगळ्यांनी. अडचण काय म्हणून तरी हे दिवस बघताय ना सगळे. दुसरे काय थँक्यू साहेब. थँक्यू धन्यवाद. तेवढं सगळ्या महिलांच्या त्याचा नंबर देऊन ठेवा. असं म्हणेन की एक आमदार बरोबर एक माता म्हणून सुद्धा त्यांनी अतिशय चांगली भूमिका बजावलेली आहे. आणि अनेक ठिकाणी ज्या स्त्रियांना ही सुविधा नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा अशा गोष्टी करायला महानगरपालिका जिल्हा परिषद आरोग्य विभाग अजून जी जी आस्थापना असतील त्यांनी जर का उपाययोजना केली तर ते चांगलं होईल. आणि नागपूरच्या आदिवशाप्रमाणे या ठिकाणी झालं असेल असं जमेच धरलो होतो आम्ही. पण ज्यावेळेस ताईंचं बाहेर मीडियापुढे मी बघितलं की मीडियापुढे गेले ताई रडत होत्या ते खरं तर सहन झालं नाही मला. म्हणून मी ताईंना पर्सनली मला जसं वेळ मिळाला मी बघितल्याला बरोबर ताईंना फोन केला आणि विचारलं की ताई नेमकं काय झालं. त्यांनी सांगितलं की मी गेल्यानंतर माझं मूल त्याला ताप आला होता त्या ठिकाणी कुठलीच सोय नव्हती. मी ताईंना खेद व्यक्त केला माफी मागितली आणि सांगितलं ताई 24 तासाच्या आत हा हिरकणी कक्ष सुसज्ज झालेला दिसेल. उद्या बाळाला घेऊन तुम्ही त्या ठिकाणी या आणि जनसेवेपासून तुम्ही पराभूत होऊ नका. किंवा मग आता सभागृहात मी येऊ शकत नाही कारण बाळाला सोडून येऊ शकत नाही. त्याच्यामुळं जनसेवा ही झालीच पाहिजे. तरी तुमच्या बाळाची काळजी घेण्यासाठी शासन आणि सर्वजण आपण सर्वजण अगदी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उपाययोजना करू चांगल्या पद्धतीनं फॅसिलिटी तयार करू. आणि आज तुम्ही येऊन बघा म्हटलं 24 तासाच्या आत त्या सगळ्या फॅसिलिटी तयार झालेल्या असतील हे माझं वचन आहे तुम्हाला. आणि मग आज ताई आल्या आमच्या उपसभापती महोदयाही आल्या सर्वांनी आपणही पाहिलं की अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी फॅसिलिटीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि भविष्यामध्ये आता हे सिम्बॉलिक झालं ताईंच्या बाबतीत हे सिम्बॉलिक. ताईंची तीच विनंती आहे आमच्या सभापती महोदयांची तीच विनंती आहे की हा उपक्रम ज्या ज्या ठिकाणी महिला म्हणून काम करत असतात त्या त्या ठिकाणी हिरकणी कक्ष उभा राहायला पाहिजे. म्हणून माझी पुढची प्रायोरिटी ही सर्व पोलीस स्टेशन आहे महाराष्ट्रातली. त्या ठिकाणी एक हिरकणी कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्या माता भगिनीसाठी तयार असणं गरजेचं आहे. आणि ही काळाची गरज आहे. आणि येत्या काळामध्ये तुम्हाला ते झालेलं दिसेल. धन्यवाद सर. मी आज विशेष करून राज्य सरकारचे माननीय मंत्री महोदय तानाजी सावंत साहेब त्याचबरोबर आमच्या उपसभापती नीलमताई गोर्हे तसंच उपमुख्यमंत्री महोदय सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते की एक जनतेची सेवा करण्यासाठी किंवा जनतेचे प्रश्न घेऊन या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी आलेले होते. परंतु काल जी काही परिस्थिती होती त्यात प्रशासनाचा दोष होता. परंतु मंत्री महोदयांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्यात दुरुस्ती केली आणि ह्या सुविधा आता मी माझ्या खूप सुरक्षित फील करते आहे. माझ्या सासूबाई माझ्या बाळाला घेऊन ते थांबतील आणि मी सभागृहाचं कामकाजामध्ये सहभाग घेऊन माझ्या मतदारसंघासाठी तसंच राज्यातील महिला असतील उपेक्षित असतील सर्वांसाठी न्याय मागण्यासाठी मी सभागृहात सहभागी होणार आहे. त्या राज्य शासनाचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आता दोन्ही मंत्री महोदय आहेत उपसभापती मॅडम आहेत राज्यातील सर्वच महिलांसाठी सर्वच महिलांना सर्व जाहिरे गृहित धरून त्यांच्या सर्वांसाठी अशी हिरकणी कक्ष म्हणा किंवा त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी एक बालसंगोपन केंद्र म्हणा असं जर ठिकठिकाणी झालं तर मला असं वाटतं की प्रशासनातल्या महिला साहेब प्रामाणिकपणे काम करत असतात परंतु अजूनही तुम्हाला जास्त आउटपुट देऊ शकतील. कारण त्यांचं मानसिक स्वास्थ्य हे त्यांच्या बरोबर असेल बाळासोबत आई असली तर खूप म्हणजे आज मी खूप सेफ फील करते. तसेच प्रत्येक मातेच्या भावना आहेत. मी आपल्याला विनंती करते. चालेल धन्यवाद. आणि बाळानेही दुजोरा दिलेला आहे त्याला.